आमदार रवींद्र वायकरांनी काल रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांची ठाण्यातल्या निवासस्थानी भेट झाली. दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा आणि ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेत त्यामुळे उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी निश्चित होण्याचे संकेत मिळत असल्याचं बोललं जात आहे. कपिल राऊत आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया कपिलकडे. कपिल, काल महत्वाच्या घडामोडी ठाण्यामध्ये घडत होत्या. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काल आमदार रवींद्र वायकरांनी सुद्धा भेट घेतल्याचं कळत आहे. त्यापूर्वी यामिनी जाधव, काय काय नेमक्या या सगळ्या घडामोडी घडतात? नक्कीच, अजून काही दिवस उरलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीसाठी आणि उत्तर पश्चिम आणि दक्षिण मुंबई या दोन महत्वाच्या जागा आहेत मुंबईच्या. त्याची तिथे अजूनही कोणताही चेहरा दिलेला नाहीये महायुतीकडनं. तर उत्तर पश्चिमला वायकरांचं नाव चर्चेत आहे आणि वायकर इच्छुक नसताना आता मुख्यमंत्री त्यांची मत. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. दंडी करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. वायकरांबरोबर काल मुख्यमंत्री निवासस्थानी, ठाण्याच्या निवासस्थानी जवळपास मुख्यमंत्री आणि वायकरांची एक तास बैठक झालेली आहे आणि ही सकारात्मक बैठक आहे अशी खात्रीलायक सूत्राची माहिती समोर येते. त्यामुळे वायकर यांचा चेहरा उत्तर पश्चिमसाठी पुढे येतो का हा एक महत्वाचा बघण्यासारखा असणार आहे. दुसरं, यामिनी जाधव यांनीही त्यांची भेट घेतलेली आहे दक्षिण मुंबईसाठी. यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे इच्छुक आहेत, तर त्यामुळे याबाबतही सकारात्मक चर्चा झाली असं समजते. आता या दोन्ही जागेची जो घोषणा आहे उमेदवाराची ही लवकरच मुख्यमंत्री करू शकतात, पण ही नावं कोण असतील, हीच ती नावं आहेत का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. ठीक, कपिल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या अपडेट घडामोडींसाठी, तपशिलांसाठी, आणि जरूर या संदर्भातल्या अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद.